प्रमोद जठारजी, नितेश राणे आमदार, उपस्थित सर्व पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसांनी निवडणुकीच्या नंतर माझ्या मैत्रीप्रमाणे प्रथमच ही पत्रकार परिषद मी घेतलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये मुख्यतः राज्यातलं परिवर्तन किंवा बदल आणि या बदलामुळे कोकणाच्या विकासावर होणारा परिणाम आणि सिंधुदुर्गातील ठप्प झालेले सर्व विकास कामं यावर प्रकाश टाकण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. महाराष्ट्रामध्ये 28 नोव्हेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी झाला. आज 8 तारीख आहे डिसेंबर. आज मितीपर्यंत खाते वाटप होऊ शकलं नाही. खाते वाटपच नाही तर अजून मंत्रीही ठरलेले नाहीत. 3 पक्षांचं मिळून सरकार अस्तित्वात आलं आहे. या सरकारला मी नाव ठेवलंय स्थगिती सरकार. हे सरकारने गेल्या 10 दिवसात एकच काम केलं करत आहे. मेट्रो सारखी अन्य विकास कामं जी राज्यात चालली आहे त्या विकास कामांना स्थगिती देण्यासाठी स्थगिती द्यायचं काम या सरकारने गेल्या 10 दिवसात केलं. हे तिन्ही पक्ष एकत्र जे आले ती जनतेसाठी किंवा शेतकरी, कामगार, उद्योजक यांच्या हितासाठी आलेले नसून फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी एकत्र आलेले आहेत. आणि त्यामुळे नक्कीच विकासावर परिणाम होणार. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात इथल्या खासदारांनी आढावा बैठका घेतल्या. खासदार अशा आढावा बैठक कुठल्या अधिकारात घेतो? केंद्र सरकार भारतीय जनता पक्षाचं सरकार असून त्यामध्ये शिवसेना नाही. सत्तारूढ पक्षाचा खासदार नसताना शासकीय अधिकाऱ्यांना आदेश कसे काय देऊ शकतो? एअरपोर्ट 1 तारीखला चालू होणार कुठल्या अधिकाऱ्यात सांगितलं? आणि त्यामुळे बेकायदेशीररित्या बैठका घेऊन आम्ही काहीतरी करतोय दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होतोय ही जनतेची दिशाभूल आहे, फसवणूक आहे. पुढे ठेवला, स्थगिती दिली. स्थगिती देऊन स्थगिती मिळणार का? कामं थांबवली जातील का? आता मेट्रोची आहे का उदाहरणार्थ, मेट्रोची कामं दिली, जागतिक पातळीवरचा फंड आणलेला आहे जागतिक बँकेकडून वगैरे. हे फंड आणल्यानंतर, कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर कामं झालेली आहेत काही प्रमाणात, ती बंद कशी करणार? तो कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक दिवसाचा चार्ज लावेल, व्याज लावेल आणि त्याची नुकसान भरपाई देण्याची क्षमता राज्य सरकारमध्ये आहे का? याचा अभ्यास मुख्यमंत्री न करता स्थगिती दिली. आणि हे कॉन्ट्रॅक्टर पळत आपल्याकडे यावे स्थगिती दिल्यानंतर. म्हणून भारतीय जनता पक्षाने शेवटच्या 6 महिन्यात जेवढ्या ऑर्डर केले, जेवढे निर्णय घेतले त्या सगळ्या थांबवलेल्या फाईल. त्याचं इंटेन्शन हेच आहे.
हे काय महाराष्ट्राला द्यायला काय आले नाही, महाराष्ट्रातून कमवायला आले, हा यांचा इतिहास आहे. येणाऱ्या 15 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबरला आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आटी तालुक्यात गाव भेटी घेणार आहोत. जनतेला या जे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार का स्थापू शकला नाही, तीन पक्षाचं सरकार या महाराष्ट्राला कसं पोषक नाही, राज्याला अधोगतीकडे नेणारं हे सरकार आहे, या संबंधीची माहिती जनतेला मिळावी. आणि या सरकारने येताच 25-15 कवर्ग पर्यटन क्षेत्राच्या ज्या योजना आहेत त्याला स्थगिती दिली आहे, त्याविरुद्ध आवाज उठवला जाईल. विकासाच्या बाबतीत कुठेही जर अन्याय केला तो अन्याय सहन करणार नाही, त्यामुळे ही विकास कामं बंद पडलेली आहेत, ठप्प झालेली आहेत. त्यामुळे हे सरकार विकास करण्यासाठी प्रगती करण्यासाठी राज्यात अस्तित्वात आलेलं नसून कामं बंद करायची, ठेकेदारांना बोलवायचं आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चाललेलं आहे. हे सरकार दीर्घकाळ चालणार नसून काही महिन्याचं पाहुणं सरकार आहे असं मला म्हणायचं आहे. कोकणामध्ये या सरकारचं अस्तित्व अजून कुठे दिसत नाही. कोकणातील विकास कामं ठप्प झालेली आहेत. आणि याला पूर्ण जबाबदार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आहेत.